नमस्कार मंडळी, मी अर्पिता। मनीषाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हा सर्वांना हॅपी इंडिपेंडेंस डे। तर आज आपण बघणार आहोत वेज बिर्याणी 3 कलर यूज करून। वेळ न घालवता चला रेसिपीकडे जाऊया। सगळ्यात आधी तांदूळ भिजून घ्यायचा आहे। त्यासाठी एक बाउल घ्यायचा आहे, मोठा बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 ग्लास तांदूळ घालायचा आहे। इथे मी दावत राईस यूज केला आहे। तुम्ही कुठले देखील बिर्याणी राईस यूज करू शकता। त्यामध्ये 2 ग्लास तांदूळ घालायचा आहे। हे तांदूळ 2 वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचा आहे। अगोदर बघू शकता तांदूळ कसा आहे तुम्ही। आता 2 वेळा धुवून घ्यायचा आहे। दोन वेळा तांदूळ धुवून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता त्यामध्ये पाणी घालायचं आहे। आता बाउलमध्ये बसेल तेवढं पाणी घालायचं आहे भिजवायसाठी आणि 45 मिनिट तांदूळ भिजवून ठेवायचं आहे। नंतर बघू शकता तांदूळ आपलं चांगलं भिजलं आहे। आता आपण तांदूळ शिजून घेऊया। एका पातेल्यामध्ये पाणी घालायचं आहे। आता आपण 2 ग्लास तांदूळ घेतला आहे म्हणून इथे आपण 7 ग्लास पाणी घालणार आहोत। आता पाण्यामध्ये खडा मसाला घालायचा आहे, तेजपत्ता, दालचिनी, 1 लवंग, 1 काळी मिरी, 1 विलायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे, 2 चम्मच तेल घालायचं आहे। पाणी बॉईल करून घ्यायचं आहे। बॉईल झाल्यानंतर त्यामध्ये भिजवलेलं तांदूळ घालायचं आहे। फक्त तांदूळ घालायचं आहे, त्यामधलं पाणी नाही घालायचं। आणि 7 ते 8 मिनटं तांदूळ चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे। 7 ते 8 मिनटापेक्षा जास्ती तांदूळ शिजवायचं नाही आहे। 7 ते 8 मिनटं झाले आहे। आता आपण तांदूळ छानून घेऊया चाळणीमध्ये। अशा प्रकारे चाळणीमध्ये तांदूळ छानून घ्यायचा आहे। मसाल्यासाठी काही भाज्या घेतल्या आहे। 7 ते 8 कांदा आहे, लांब चिरून घेतला आहे। पावशर बीन्स, पावशर गाजर, 2 हिरवी मिरची, पावशर फ्लावर आणि पावशर बटाटा, ह्या सर्व भाज्या गरम तेलामध्ये फ्राई करून घ्यायच्या आहे। फ्लावर फ्राई करून झालेली आहे। आता फ्लावर काढून घेऊया। पावशर गाजर घेतला आहे लांब चिरून, ते देखील फ्राई करून घ्यायचं आहे। गाजर आणि बीन्स सोबत फ्राई करणार आहोत।
गाजर आणि बीन्सला जास्ती फ्राई नाही करायचं आहे, 2 ते 3 मिनिट तेलामध्ये फ्राई करून काढून घ्यायचं आहे। आता बटाटा फ्राई करून घ्यायचा आहे। एका बटाट्याचे 4 पीस केले आहे। बटाट्याला थोड़ा जास्ती वेळ लागतो फ्राई होण्यासाठी, 5 ते 6 मिनिट। इथे आपण सगळ्या भाज्या चांगल्या कुक करून घेतल्या आहे, म्हणजे आपला मसाला बनवताना जास्ती टाइम नाही जात। बटाटा देखील फ्राई झालेला आहे। आता बटाट्याला आपण काढून घेऊया। बघू शकता सुंदर असा कलर आला आहे बटाट्याला। आता कांदा फ्राई करून घ्यायचा आहे। कांदा 7 ते 8 कांदे कट केलेले आहे, पण त्यामधला थोडाच कांदा फ्राई करायचा आहे, पूर्ण नाही। कांदा ब्राउन रंग येण्यापर्यंत फ्राई करून घ्यायचा आहे, गोल्डन ब्राउन कलर येण्यापर्यंत। कुरकुरीत कांदा व्हायला पाहिजे। बघू शकता कांदा देखील फ्राई झालेला आहे, सुंदर असा कांद्याला देखील कलर आला आहे। आता आपण कांदा देखील काढून घेऊया। अशा प्रकारे आपले सगळ्या भाज्या फ्राई करून झाले आहे। आपण 2 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, पण त्या आपण गाजर अजून बीन सोबतच फ्राई केलेल्या आहे, सेपरेट नाही। बघू शकता सगळ्या भाज्या फ्राई करून तयार आहे। आता आपण ह्या भाज्या मॅरिनेट करणार आहोत, त्यासाठी सगळ्यात आधी एक मोठा बाउल घ्यायचा आहे। त्यामध्ये पावशर दही घालायचे आहे, 1.5 चम्मच लाल तिखट, तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला, 1/2 चम्मच हळद, 1.5 चम्मच धनिया पावडर आणि एक छोटा पॅकेट बिर्याणी मसाला यूज केला आहे, सुहाना बिर्याणी मसाला। तुम्ही कुठल्या देखील ब्रँडचा बिर्याणी मसाला यूज करू शकता। आणि एक लिंबूचा रस घालायचा आहे त्यामध्ये। आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। दहीमध्ये जेवढ्या गाठी आहे तेवढ्या सगळ्या गाठी निघून गेल्या पाहिजे। दही फेटून घ्यायची आहे, बघू शकता एक सुद्धा गाठ नाही आहे त्यामध्ये। आता त्यामध्ये सगळ्या भाज्या घालायच्या आहे। कांदा जरा हाताने चोळून घालायचा आहे क्रश करून। आता सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यासोबत। मॅरिनेट करून तयार आहे। आता 15 मिनिट साईडला ठेवायचं आहे। बघू शकता 15 मिनिटांनंतर थोडंसं ड्राई झालेलं आहे मिश्रण। गॅसवर एक पातेलं ठेवून त्यामध्ये 3 पळी तेल घालायचं आहे। थोडेसे खडे मसाले, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि लांब लांब चिरलेला कांदा घालायचा आहे।
अक्का गरम मसाला तुमच्या आवडीनुसार घाला। कांदा चांगला गोल्डन ब्राउन होण्यापर्यंत फ्राई करून घ्यायचा आहे। कांदा फ्राई करून झालेला आहे, आता त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे 2 चम्मच। फ्राई करून घ्यायचा आहे 5 मिनटं। 5 मिनटानंतर त्यामध्ये 3 ते 4 टमाटे बारीक चिरून घेतले आहे ते घालायचे आहे। फ्राई करून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये पुदिना घालायचा आहे। 1 वाटी पुदिना बारीक चिरून घेतला आहे। फ्राई करून घ्यायचा आहे आता परत एकदा। पुदिना घातल्यानंतर 5 ते 10 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये मॅरिनेट केलेल्या सगळ्या भाज्या घालायच्या आहे। भाज्या घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे परतून। आता 15 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर तेल सुटूपर्यंत। बघू शकता भाज्यांना चांगलं तेल सुटलं आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण तांदूळ शिजवताना देखील मीठ घातलं होतं त्याप्रमाणे चवीनुसार मीठ घाला आणि मिक्स करून घ्या मीठ घातल्यानंतर। आपला मसाला तयार आहे। बघू शकता चांगलं असं तेल सुटलं आहे मसाल्याला। आता त्यामध्ये तांदूळ घालायचा आहे। मीडियम फ्लेमवर आहे गॅस। सगळा राईस घालून झालेला आहे। आता त्यामध्ये कलर घालायचा आहे। पहिला कलर ऑरेंज घालत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला। दुसरा कलर ग्रीन घालत आहे। आता मध्ये चक्री फूल ठेवायचं आहे, गरम मसाल्यामध्ये असतं ते फूल। 15 मिनटं मीडियम फ्लेमवर डायरेक्ट गॅसवर कुक करायचे आहे। आता 15 मिनटानंतर एका गॅसवर तवा ठेवून मीडियम फ्लेमवर पातेला ठेवायचं आहे। 10 मिनटं कुक करायचं आहे तवा ठेवल्यानंतर। आपली व्हेज बिर्याणी तयार आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी। आणि तुम्हा सर्वांना परत एकदा हॅपी इंडिपेंडन्स डे।